संख्यांचे वर्गमूळ उदाहरण स्क्वेअर रूट ऑफ अ नंबर एक्झाम्पल्स. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्गसंख्यांचे वर्गमूळ शोधण्यासाठी पुनरावृत्ती केलेल्या वजाबाकीची पद्धतवर आधारित उदाहरण बघूया. वजा करण्याच्या पुनरावृत्ती पद्धतीनुसार 121 परिपूर्ण वर्गसंख्या आहे की नाही ते शोधा. जर ते असेल तर त्याचे वर्गमूळ काय असेल? आपण व्हिडिओ येथे थांबवून उत्तराचा विचार करू शकता. आपल्याला माहित आहे की नैसर्गिक संख्येसाठी एन ची संख्या 2 प्रथम एन विषम संख्येच्या बरोबरीची आहे. जर संख्या 121 एक परिपूर्ण वर्गसंख्या असेल तर ती पहिल्या सलग विषम संख्यांच्या बरोबरी इतकी असेल. आणि जर आपण ह्या सलग विषम संख्या 121 ने वजा केली तर आपल्याला 0 मिळेल. म्हणून 121 वजाबाकी 100 आणि 20 इतकी असते. 121 वजाबाकी 3 बरोबर 117. त्याचप्रमाणे आपण सलग विषम संख्या कमी करत राहू, जे आपल्याला शेवटी देते 21 वजाबाकी 21 शून्य होते. हे दर्शवते की संख्या 121 एक परिपूर्ण वर्गसंख्या आहे. जर आपल्याला या पद्धतीच्या शेवटी 0 न मिळाल्यास ही संख्या परिपूर्ण वर्ग नाही, कारण येथे एकूण 11 विषम संख्या वजा केल्या गेल्या आहेत, त्यामुळे 121 चा वर्गमूळ 11 आहे. चला आता पुढचे उदाहरण पाहू. 1 वर्ग शेताचे क्षेत्रफळ 289 वर्ग मीटर आहे. त्याच्या एका बाजूला वायर लावण्यासाठी किती काळ आवश्यक आहे हे आपण सांगू शकता? आपण व्हिडिओ येथे थांबून उत्तराचा विचार करू शकता. हे 1 वर्ग शेत आहे. आपल्याला माहित आहे की वर्गच्या सर्व कडा समान आहेत, म्हणजे ह्या शेताच्या सर्व कडा समान असतील. समजा त्याच्या एका बाजूची लांबी एस आहे, म्हणजेच सर्व किनारांची लांबी देखील एस असेल, तर त्याचे क्षेत्र एस ची वजाबाकी असेल. तारेची लांबी जाणून घेण्यासाठी आपल्याला एका किनाऱ्याची लांबी म्हणजेच एस चे माप जाणून घ्यावे लागेल. आपल्याला देण्यात आले आहे की वर्ग शेताचे क्षेत्रफळ 289 वर्ग मीटर आहे, म्हणजेच एस चा वर्ग 229 इतका आहे. आम्हाला येथे एस चे मूल्य शोधायचे आहे, म्हणजे 289 हे एस चे वर्गमूळ असेल. मूल्य शोधण्यासाठी आपण अशा प्रकारे 249 क्रमांकाची सतत विषम संख्या पाहू. 289 वजा 1 बरोबर 288, 288 वजा 3 बरोबर 285. त्याचप्रमाणे शेवटी 33 वजा बाकी 33 शून्यवर येईल. येथे सलग 17 संख्या वजा करून आपण 0 मिळवित आहोत, तर 289 चा वर्गमूळ 17 असेल. म्हणून वर्गक्षेत्राच्या काठाची लांबी 17 मीटर असेल. ह्याचा अर्थ शेताच्या एका बाजूला लागवड केलेल्या वायरची लांबी 17 मीटर असेल. आता सराव करण्यासाठी दिलेल्या संख्या वजा करण्याच्या क्रियेचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करा. ह्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांचे वर्गमूळ शोधण्यासाठी पुनरावृत्ती केलेल्या वजाबाकीची पद्धतवर आधारित उदाहरण बघितली. पुढील व्हिडिओमध्ये आपण एक मनोरंजक कोडे बघू. धन्यवाद.